ऑसिलेशन. आता सगळ्यात महत्वाचं ऑसिलेशन म्हणजे काय किंवा आपण ऑसिलेशन कशाला म्हणायचं. एखाद्या टॉपिकची सुरुवात आपल्याला खूप महत्वाची असते बघा. एकदा जर सुरुवात बुडली ना तर बाकी सगळं बुडलं जात. फक्त ऐकायचं ना, काय सांगतो तेवढं फक्त लक्ष द्यायचं. आता ऑसिलेशन हा शब्दाचा अर्थ म्हणजे आपण ऑसिलेशन कशाला म्हणायचं. आपण निसर्गामध्ये अशा बऱ्याच गोष्टी बघितल्यात पण त्याच्याकडे कधी ऑब्झर्व केलेलं नाहीये. एखाद्या झाडाच्या फांदीला जर हिसका दिला तर काय होतं ते अप अँड डाऊन अप अँड डाऊन. म्हणजे एक पर्टिक्युलर ऍक्शन काय होते खालीवर खालीवर अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ नाही. आपण त्याचला हॉरिझॉन्टल जर हिसका दिला तर हे असं येईल टू अँड फ्रो टू अँड फ्रो बॅक अँड फोर. सो दिस मोशन इज कॉल्ड एज एन ऑसिलेशन. नीट लक्ष द्या. ऑसिलेशन अजून एक तुमचं म्हणतो ओके. सो त्याच्यातले जे असं आपण फोर्स लावतोय याचा अर्थ त्याच्यातली तार जी आहे ती काय होती व्हायब्रेट होती. मग मी असं म्हणू का व्हायब्रेशन अरे व्हायब्रेशनल मोशन दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज एन ऑसिलेटरी मोशन. करायचं ओके स्वतः दाबू नका. फक्त त्याला हा ना ते लय लोक टेन्शन मध्ये आले की ते मला वाटते मॅक्झिमम पोलीसवाल्यांनी स्वतःला डिस्कॅम करून घेतलं ती वेगळं असते म्हणजे त्याची स्ट्रॅटेजी. पण आता इथं म्हटलं तर असं काही दाबायची गरज नाही. फक्त नॉर्मल हात लावायचा. आपण बोलताना जर बघितलं तर इथं व्हायब्रेशन होतं. म्हणजे व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन हे काय होतं एक प्रकारचा साऊंड क्रिएट केलाय. दॅट इज अने वन टाईप ऑफ द ऑसिलेशन अरे व्हायब्रेशनल मोशन. सिंपल मी एका वेवर येऊ का. ऑसिलेशन म्हणजे सिम्पलेस्ट टू अँड फ्रो मोशन त्यालाच आपण काय म्हणूया ऑसिलेशन. किंवा बॅक अँड फोर्थ मोशन त्यालाच आपण म्हणूया ऑसिलेशन. किंवा अप अँड डाऊन मोशन दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑसिलेशन. व्हॉट इज द पिरियोडिक. पिरियोडिक मोशन कशाला म्हणायचं एक सेम सेट ऑफ मोशन स्मॉल इंटरवल साठी परफॉर्म होतं त्याला आपण पिरियॉडिक मोशन म्हणू. म्हणजे काय झाडाच्या फांदीला हिसका दिला अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. पण एक पर्टिक्युलर इथून इथं आलं इथं आलं इथून इथं आलं इथं आलं हेच सेम परत परत होत आहे ओके. म्हणजे पेंड्युलम घड्याळामधलं ते कॉन्स्टंटली इथं गेलं परत इथं आलं इथं गेलं परत इथं आलं. म्हणजे मला काय सांगायचं आहे समजा इथं मीन पोझिशन एक्स इज इक्वल टू झिरो कसलं पोझिशन मीन पोझिशन हे झालं एक्स्ट्रीम. कसलं एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन एक्स बरोबर प्लस ए एक्स बरोबर मायनस ए. द डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. बट आपण इथं अपोजिट डायरेक्शन म्हणजे एखादं पार्टिकल या मीन पोझिशन पासून चालू झालं त्याचं दुसरं एक नाव इक्विलिब्रियम पोझिशन. कसलं पोझिशन इक्विलिब्रियम पोझिशन. याच मीन पोझिशन वरून तो एक्स्ट्रीमला आला एक्स्ट्रीम वरून तो मीनला आला मीन वरून परत एक्स्ट्रीमला गेला परत तो मीन वर आला. हे एक ऑसिलेशन झालं. काय म्हणायचं एक ऑसिलेशन हे सेम सेट ऑफ मुवमेंट. हा एक सेट ऑफ मुवमेंट झाला असं परत परत होणं त्याच जागून त्याला पिरियॉडिक असं म्हटलं. एक कम्प्लीट ऑसिलेशन परफॉर्म करायला त्याला म्हटलं पिरेड. पिरियॉडिक मोशन वेगळं पिरेड वेगळं. पिरेड म्हणजे काय एक ऑसिलेशन जे कम्प्लीट होत आहे त्याला लागणारा वेळ म्हणजे काय म्हटलं आपण पिरियड असं. एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन होत आहे दॅट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड दॅट इज मीन बाय
फ्रिक्वेन्सी शब्द काय काय सांगितले मी, काय काय सांगितले तो जरा नीट लक्ष द्यायचं. मी पहिला मुद्दा एक्सप्लेन केला ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे सरळ सरळ एक अशी बॉडी जी टू अँड फ्रो मोशन होणार आहे, बॅक अँड फोर्थ होणार आहे, अप अँड डाऊन होणार आहे. या मोशनला आपण पण ते मीन एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम मीन अशी होणार आहे, तिला आपण काय म्हटलं ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशनल असं म्हणतो. दुसरं म्हणलं पिरियोडिक मोशन म्हणजे सेम सेट ऑफ मुवमेंट कमी वेळेमध्ये जे कम्प्लीट करतो आणि सारखं सारखं ते मुवमेंट परफॉर्म करतो त्याला म्हटलं आपण पिरियोडिक मोशन. एक ऑसिलेशन कम्प्लीट करतो त्याला म्हटलं आपण पिरियड. आणि एका सेकंदाला जेवढे ऑसिलेशन परफॉर्म करतो त्याला म्हटलं आपण फ्रिक्वेन्सी. आर यू एग्री? ओके. परत मेन पोझिशन म्हणजे जिथं एक्स ची व्हॅल्यू झिरो आहे, डिस्प्लेसमेंट झिरो आहे, दॅट इज अनादर नेम इक्विलिब्रियम पोझिशन. एक्स्ट्रीम मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज कॉल्ड एज एन एम्प्लिट्यूड. एक शब्द अजून वाढवला मी, काय वापरवला? डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे त्याला आपण काय म्हटलं एम्प्लिट्यूड. दिस एक्स्ट्रीम पोझिशन परत मीन, मीन वरून एक्स्ट्रीम परत इथं झोपा करणं स्विंग त्याला आपण एका प्रॉब्लेम मध्ये बसवून काय प्रेयला असं 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 एकदा उठून खेळलं एकदा बसून खेळलं लोकांना बरोबर ना. आता याला थोडं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मी म्हणतोय एसएचएम. सर हे एसएचएम काय आपण सिम्पल सिम्पल हार्मोनिक मोशन मोशन काय म्हटलं मी सिंपल हार्मोनिक मोशन. तर हे कसलं असतो हार्मोनिक मोशन? कसलं असतं हार्मोनिक? डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी एक्सलरेशन रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ साइन अँड कोसाइन दॅट इज कॉल्ड एज एन ए दॅट पर्टिक्युलर मोशन इज कॉल्ड एज एन ए हार्मोनिक मोशन. डू यू अंडरस्टँड? सिंपली काहीच नाहीये. डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी एक्सलरेशनला आपल्याला साइन आणि कॉस मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे त्यालाच आपण काय म्हटलं हार्मोनिक मोशन. व्हॉट इज द लिनियर हार्मोनिक मोशन शब्द? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन दॅट इज मीन बाय लिनियर मीन्स स्ट्रेट. जे काही मोशन होणार आहे ज्याच त्याच जे मॅग्निट्यूड आहे जे मोशन होणार आहे ना त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट सोबत आहे आणि ते एका स्ट्रेट लाईन मध्ये परफॉर्म होत अप अँड डाऊन व्हायब्रेशनल तिथलं तिथं व्हायब्रेट होत. सो हे काय एका सरळ रेषेमध्ये परफॉर्म होणार आहे त्याच्यामुळे त्याला काय शब्द दिलाय आपण लिनियर हा शब्द दिलाय. जर समजा मला थोडं व्यवस्थित समजून सांगायचं झालं तर कसं आहे आपण एक काय करू एक स्प्रिंग घेऊया. ओके. त्या स्प्रिंगला एक ब्लॉक अटॅच करू. त्या ब्लॉकच्या खालचा जो सरफेस आहे ना तो कसा आहे फ्रिक्शनलेस. कसं म्हटलं रे? फ्रिक्शनलेस. फ्रिक्शनलेस दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रिक्शनलेस म्हणजे काय होणार आहे घर्षण होणार नाही फ्रिक्शन होणार नाहीये. हे मी पोझिशन घेतली एक्स इज इक्वल टू झिरो म्हणजे रिलॅक्स्ड पोझिशन आहे. कसली पोझिशन आहे? रिलॅक्स्ड म्हणजे त्याला फोर्स लावला नाही काही सुद्धा नाही. ब्लॉक हे डबल इथं बसले डबल कुठं बसले मेन पोझिशनला बसले. मग याला काय केलं आपण याला जरा ताणूया. ओके. म्हणजे त्याला काय करूया आपण स्ट्रेच करूया. काय करायचं? स्ट्रेच. ओके. स्ट्रेच्ड असं लिहून त्याला काय केलं स्ट्रेच्ड केलं. ए ह्या ब्लॉकला ह्या साईडला ओढतोय मग स्प्रिंग बसते काय करते? नाही नाही मला माझ्यात घेऊ द्यायचं. बेस्ट एक्झाम्पल एका प्रियापाशी मोबाईल दिले काढून घेतला पुन्हा काढला पुन्हा ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जावा की कुठं हॉस्पिटलमध्ये
त्याला काय इथे इंजेक्शन पुसवा नाही तर त्याला फाडून टाका, काय फरक पडत नाही. नाही फॅक्ट आहे. मला एक रेसिपी काय केलं, तिथे दाढी करायला गेलो, तिथं म्हणले त्या ह्यांनी काय सांगितलं माहितीये का, म्हणले जरा बस रे 2 मिनिटं जागू दे. नाही ते दाढी मोबाईल द्या घरी, खरंच खरंच मोबाईल ना, तुला काय करायचं कर बाबा, तुम्ही माझं आपलं ढकलत राहिलं. रिअल फॅक्ट आहे. आजकाल सगळ्यात जास्त 12वीच्या लेकरांच्या तक्रार यावी पालकांची की बाबा सर हा मोबाईल वापरतोय, जास्त वेळ अभ्यास करत नाहीये, त्याला तुम्ही काहीतरी सांगा. मोबाईल कुणी दिला, बॅलन्स कोण मारतय, मोबाईल कुणी वापरू नको म्हणून सांगताय. माझा काही सांग म्हणजे नाही सर जरा तुम्हाला भेटते. अरे भेटते नाही, चांगला चोपतो त्याला सोडत नाही. थोडं केलं पाहिजे. म्हणून आपल्या मनाच्या विरोधात फोर्स, म्हणजे त्याला काय म्हणायचं रे, रिस्टोरिंग फोर्स. आपल्याही मनात नसतं, आपल्याला कळतं हे वाईट आहे, आपल्याला कळतं बरं का हे वाईट आहे, पण आपण सवयीचा गुलाम असतो. काय असतंय, आपल्याला कळतंय हे वाईट आहे, वापरू नये, चांगलं नसतंय, पण तिथं हसवायला येते ना कोणतं, ढकललं आपण. नाही हे फॅक्ट आहे, हे तुमची नाही आमची, अहो सगळ्यांची परिस्थिती ही आहे. काय बघावं ह्याचं लिमिट नाही. आणि लोकांनी काय दाखवून त्यांची नजरी झाली पाहिजे. आता इथं बघा, सिम्पली मी काय केला, ए कोण ओढलाय याला रिटर्न, कोण ओढलाय स्प्रिंग, स्प्रिंग नाही स्प्रिंग, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी जादू आहे का. मग काय फोर्स आहे, मग काय फोर्स आहे, कसला आहे रिस्टोरिंग, कसला आहे छान आहे. नाही बे रिस्टोरिंग, एफ इज इक्वल टू मायनस के, के म्हणजे कॉम्प्रेसर, नाही फोर्स कॉन्स्टंट. के म्हणजे काय फोर्स कॉन्स्टंट, एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. मग याला काय केलं आपण, ओढलं, फोर्स लावला, स्ट्रेच केलं, तरी पण ह्या स्प्रिंगचा गुणधर्म आहे नाही मी इथंच आहे. ओके, म्हणजे याला परत रिटर्न पोझिशनला, दॅट इज कॉल्ड द नेअर रिस्टोरिंग फोर्स. आपण काय करू, ए सरफेस कसला आहे, गुटगुटीत आहे, स्मूथ आहे, दॅट इज मीन बाय फ्रिक्शनलेस. ओके चलो ठीक आहे, नेक्स्ट टाइमला आपण काय करू, त्याला स्ट्रेच करू. काय करायचं, स्ट्रेच केले की सर अभि अभी काय करेंगे, इसको काय बोलेंगे कॉम्प्रेस. काय केले आपण, कॉम्प्रेस. कॉम्प्रेस केलं म्हणजे फोर्स इकडं दाबलाय तरीही स्प्रिंग गपचूप बसतंय. इकडं सवयीचा गुलाम आहे, गप्प असू देत नाही, ढकल. हा स्प्रिंगला म्हणतोय, मोबाईलला नाही. ओके हे स्प्रिंगला, हे इकडे येत म्हणजेच काय, एफ बरोबर काय रे बाबा नो, मायनस के एक्स, एफ बरोबर मायनस के एक्स, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज रिस्टोरिंग फोर्स. के मीन्स फोर्स कॉन्स्टंट ऑर स्प्रिंग कॉन्स्टंट. डू यू अंडरस्टँड सर, काय यालाच म्हणतात ऑसिलेशन. मीन पासून आलं कुठं, एक्स्ट्रीम पाशी आलं. एक्स्ट्रीम म्हणजे एक्स इज इक्वल टू प्लस ए, इकडं गेलं कॉम्प्रेस केलं, एक्स इज इक्वल टू मायनस ए, म्हणजे काय केलं मीन, सॉरी मीन एक्स्ट्रीम परत मीन, एक्स्ट्रीम परत मीन, एक ऑसिलेशन दिलं, ओढून सोडून दिलं, डिस्काउंट 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 केलं. काय म्हणायचं ऑसिलेशन, काय म्हणायचं ऑसिलेशन. समजलंय, ऑसिलेशन कळलाय कन्सेप्ट पक्का. अबे याला जर साईन कॉस टॅन मध्ये जर लिहिलं अबे म्हटल्याशिवाय सोलापुरी लक्षातच येत नाही आपल्याला. आता इथं बघू आपण काय आहे, रिस्टोरिंग फोर्स काय, एफ बरोबर मायनस के एक्स, इक्वेशन नंबर विनो काय नो ढेकळ मास्टर बघून घेत. ओके हा न्यूटनचा दुसरा लॉ माहित आहे का, न्यूटन सेकंड लॉ. तो जर भेटला ना वर गेल्यावर पहिला नर्दा त्याच दाबतो. चला पाचवी पासून मार्ग लागलाय, आमची जिंदगीच झट केलंय, वाटोळ केलंय ना सर, कारण हा अजून कुठं आहे काय माहित नाही. ह्यानं पहिला लावला दिवा, हा सुरुवात ह्यानंच केली म्हटलंय, फादर ऑफ फिजिक्स असं म्हटलंय आमच्या फादरनं, असा तू तुडवला याला शिकवायला. आता इथं काय बघा, एफ बरोबर काय सांगितलं त्यांना,
एम म्हणजे मास, ए म्हणजे एक्सलरेशन. मग याच्यावरून मी काही सांगू शकतो, मी याला असं लिहू शकतो का कसं, तर तुमच्या मर्जीच्या पलीकडे नाही हो आम्ही. सो याला जर मी इक्वेटिंग केलं तर माझ्या राजा आणि राणीनो एम ए बरोबर मायनस के एक्स, एक्स ला इकडं नेलं, एम ला पलीकडे नेलं, ए अपॉन एक्स बरोबर मायनस के अपॉन एम. माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला असा आहे, कसा आहे थोड्या वेळाने सांगेन, ए बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर मी याला इकडे पाठवलं, ए अपॉन एक्स बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर, ती व्हॅल्यू तिथं टाकूया, मायनस ओमेगा स्क्वेअर बरोबर मायनस के बाय एम मायनस मायनस डिस्कॅप, देन ओमेगा स्क्वेअर बरोबर काय आलं रे बाबा नो, ओमेगा स्क्वेअर बरोबर के अपॉन एम, देन ओमेगा बरोबर रूट के अपॉन एम. हे सीईटीच्या एक्झामला आणि बारावीच्या एचएससी एक्झामला हे एवढंच मधलंच विचार वाटते. कुणाला ते कनला ओमेगा, याच्यावरून आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो, याच्यावरून टाइम पिरियड काढू शकतो. हे कोणाचं आहे, हे सगळं स्प्रिंगचं आहे. कोणाचं आहे स्प्रिंग, ओ याचं टाइम पिरियड, याचं ओमेगाला ना, ओमेगा बरोबर रूट के बाय एम, काय आलं रूट के बाय एम. पण सीईटी वाल्याला थोडं पुढे जायचं आहे, कसं जायचं आहे एकदम गोंडसरित्या, कसं ओमेगा बरोबर काय असतं टू पाय अपॉन टी. मग इथं जर व्हॅल्यू टाकली आपण तर हे कसं दिसतं बघा, याला थोडं इकडे लिहितो मी या ठिकाणी मध्येच बोलूसले. ओके, ए अपॉन एक्स बरोबर काय लिहिला होता आपण इथं, ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, सो इथं याला इथं टाकलं मी, हे कसं दिसतंय बघा, टू पाय अपॉन टी बरोबर रूट के बाय एम, या टी ला पाठवलं इकडे, याला इकडे पाठवलं, टी बरोबर दोन पाय रूट एम अपॉन के. दिस इज द टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग. सीईटी ला विचार, थेरीला हे इथं संपलं, इथं पुढं वाजणार ऑफ सीईटी काय आहे, टाइम पिरियड कोणाचा आहे, पुढे टाइम पिरियड वेगळं काढायचं आपल्याला, हा टाइम पिरियड कोणाचा आहे स्प्रिंगचा आहे. हो सर, सिंगल स्प्रिंग घेतल्यावर आहे, जर दोन स्प्रिंग सिरीजली जोडल्यावर सांगेन मी नंतर, जर दोन स्प्रिंग पॅरलल जोडले नंतर सांगेन हे दोघाला पण. ओके, सध्या काय आहे फक्त, दिस इज द टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट, एम म्हणजे मास, सी म्हणजे टाइम पिरियड जे ऑसिलेशन होणार आहे त्याच. जर एन काढायचं जसं असेल तर काय नाही, सोप्पा एन बरोबर वन अपॉन टी करा, म्हणजे याला उलट करा, उलट म्हणजे दोन दोन उलट पाय उलट करायचं नाही. ओके, सो याला काय करायचं, वन अपॉन मध्ये येतं, काय येतं वन अपॉन वन म्हणजे वन अपॉन टू पाय रूट के बाय एम, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. समजतंय का तुम्हाला, हे ऑसिलेशनचं ऍज अ इंट्रोडक्शन मध्ये हे वर्क येतं, हे जे आहे ते टू अँड फ्रो मोशनचं वगैरे अशा पद्धतीने येतं, हे लिहून घेतलं.